नमस्ते। कॉस्मॉलॉजी या विषया अंतर्गत काही महत्त्वाचे मुद्दे जे सुज्ञ विज्ञानप्रेमी, समाज सुधारक आणि धर्म अभ्यासकांनी लक्षात घ्यावेत असे प्रोफेसर डॉक्टर लॉरेन्स कॉलिन्स यांना वाटते ते येथे मांडत आहे। क्रिटिकल ॲनालिसिस ऑफ व्हिडिओ इव्होल्युशन्स अकिलीज हिल्स या गंभीर विश्लेषणात्मक लेखामध्ये प्रोफेसर डॉक्टर लॉरेन्स कॉलिन्स लिहितात की EAH या व्हिडिओमधील शास्त्रज्ञ कॉस्मॉलॉजी या विषयावर भरभरून बोलतात। त्यांना जे हवे तेच मुद्दे ते सामान्य जनतेसमोर मांडतात, जेणेकरून विज्ञानाचा, थिओलॉजीचा, बिब्लिकल एक्सेजिसिसचा ज्यांचा पुरेसा अभ्यास झालेला नाही त्यांना सदर शास्त्रज्ञांचे म्हणणे पटते किंवा खरे वाटते, मात्र काही काळानंतर त्यातील फोलपणा, अर्धसत्य यांचा त्रास होऊ लागतो। तोपर्यंत बरीच फसवणूक झालेली असते। व्यक्तिगत आणि सामाजिक पातळीवर समाज पोखरून निघालेला असतो, परिणामी समाज अधोगतीकडे जातो, दुरावतो, विस्कळीत होतो, तुटतो। EAH-मधील शास्त्रज्ञांच्या मते मुद्दा एक, द बायबल एज ऑफ द अर्थ अँड युनिव्हर्स या मथळ्याखाली प्रकाशाच्या लाल आणि निळ्या रंगाच्या हालचालींमुळे तारे आणि आकाशगंगा यांच्या अंतराबद्दलचे मापन खरे आहे हे मान्य करता येत नाही, कारण जर खगोलशास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार विश्वाचे 95% वस्तुमान डार्क एनर्जी आणि डार्क मॅटरमध्ये आहे आणि केवळ 5% विश्व जे केवळ दुर्बिणीच्या आणि गणिताच्या सहाय्याने अभ्यासले गेले आहे त्या माहितीवर किती विश्वास ठेवायचा? या मुद्द्यावरती भाष्य करताना प्रोफेसर डॉक्टर लॉरेन्स कॉलिन्स त्यांच्या लेखात लिहितात की ही शंका अगदी बरोबर आहे, पण याच मुद्द्याच्या आधारे हाही प्रश्न उपस्थित होतो की केवळ बायबलमधील वचने तंतोतंत आहेत हे सिद्ध करण्यासाठी विश्व आणि पृथ्वी केवळ 6 ते 10 हजार वर्षे जुनी आहेत हे अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक माहितीचा अर्धवट वापर करून सांगणे हे तर त्याहून चुकीचे आहे। वैश्विक नमुना पद्धतीत जुन्या अनिश्चितता दर्शविण्यासाठी पृथ्वी तरुण आहे हे मांडणारे EAH-मधील शास्त्रज्ञ मग याबद्दलचे शास्त्रशुद्ध पुरावे का बनवत नाहीत? मुद्दा दुसरा, प्रकाशाचा वेग आणि सेफिड अस्थिर तारा। त्रिकोणी वस्तुस्थलभेद पद्धतीने किंवा ज्याला ट्रिग्नॉमेट्रिक पॅरालॅक्स म्हटले जाते त्यानुसार प्रकाशाचा वेग स्थिर आहे आणि सेफिडसारख्या अस्थिर ताऱ्यांचे मोजमाप पृथ्वीची दर 6 महिन्यांनी बदलणारी कक्षीय स्थिती यावर अवलंबून असते। त्यामुळे सूर्यापलीकडच्या जवळच्या ताऱ्याचे अंतर मोजताना या त्रिकोणमिती पद्धतीचा वापर केला जातो। त्यानुसार अल्फा सेंटॉर तारका पद्धतीतील 3 तारे जे सूर्याच्या सर्वात जवळचे मानले जातात ते 4 प्रकाशवर्षांपेक्षा थोडेसे जास्त दूर आहेत। म्हणजे हा काळ EAH-मधील शास्त्रज्ञांच्या 10 हजार वर्षाच्या कालखंडात बसणारा आहे, पण डेनिश खगोलशास्त्रज्ञ एझनार हर्टस्प्रंग 1873 ते 1967 यांनी जवळच्या सेफिडसारख्या अस्थिर ताऱ्यांचे पृथ्वीपासूनचे अंतर आणि सेफिडमधील कुठल्याही ताऱ्याचे अंतर ट्रायंग्युलेशन मेथडने 90 दिवसात प्रकाशकिरणांची कमी जास्त तीव्रता तपासून मोजता येते हे आधीच शोधले आहे। स्मॉल मॅगेलॅनिक क्लाउड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण गोलार्धातून विषुववृत्ताकडे दिसणाऱ्या आकारविरहित आकाशगंगेतील सेफिड ताऱ्यांचे अंतर 37 हजार प्रकाशवर्षे आहे, म्हणजे
या ताऱ्यांपासून पृथ्वीपर्यंत प्रकाश पोचविण्याचा काळच जर 37,000 प्रकाश वर्ष आहे तर विश्वाचे वय नक्कीच 10,000 वर्षांपेक्षा जास्त असणार हे सहज समजणारे आहे. म्हणजेच पृथ्वी तरुण आहे हे सांगण्यासाठी जो नमुना तयार केला आहे तो फसवा आहे हे सिद्ध होते. हबल स्पेस टेलिस्कोप HST हबल अंतराळ दुर्बिण उभारणीमागील एक कारण म्हणजे आपल्या मंदाकिनी आकाशगंगेतील सेफिड ताऱ्यांचे आणि आपल्या आकाशगंगेच्या जवळील अँड्रोमेडासारख्या आकाशगंगेच्या प्रकाशाची वक्रता मोजणे. आपल्याला माहीत आहे की मंदाकिनीचा व्यास 1,00,000 प्रकाश वर्ष आहे तर आपला सूर्य तिच्या केंद्रापासून 2/3 अंतरावर एका चक्राकार भुजेवर आहे. आशा आणि सेफिडसारख्या अस्थिर ताऱ्यांच्या आधारे अँड्रोमेडासारख्या आकाशगंगेचे अंतर 2.5 मिलियन प्रकाश वर्ष आहे हे समजते. म्हणजेच विश्वातील सहज दिसू शकणारे तारे जर किमान 10,000 प्रकाश वर्षे अंतरापेक्षा दूर आहेत तर केवळ पृथ्वी तरुण आहे हे सांगणाऱ्या शास्त्रज्ञांच्या बाबतीतच हे घडू शकते की प्रकाशाचा फोटॉनचा प्रवास देवाने आधीच सुरू करून दिला आणि त्यानंतर विश्व निर्माण केले. हे पूर्णपणे अतार्किक आणि काल्पनिक आहे, अवैज्ञानिकसुद्धा आहे. डॉक्टर फ्रान्सिस एस कॉलिन्स जे ह्युमन जेनोम प्रोजेक्टचे हेड आहेत आणि जगातील अग्रगण्य वैज्ञानिकांपैकी एक आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार केवळ सृष्टीवादाचा दृष्टिकोन किंवा वैश्विक युक्ती वापरून सिद्ध करण्यासाठी अंतिम उपाय म्हणजे देवा किंवा धर्माच्या नावात त्याची अर्धवट माहिती जनसामान्यांवर थोपवणे आणि ते सिद्ध झालेच आहे हे असत्य ठामपणे सांगणे हे सर्वच किती दुःखद आहे. त्यातून अभ्यासाअंती जर देवाची ओळख प्रचंड मोठी फसवणूक करणारा देव अशी त्याच्या उपासकांपर्यंत पोचत असेल तर कोणाला देव म्हणून त्याची उपासना कराविषयी वाटेल. बायबलमधून जी ओळख देवाबद्दल आपल्याला करून दिली जाते नैतिकतेचे नियम सूक्ष्म आणि उच्चतम नैतिकता शिकवतात. ज्या लिखाणांमधून देव किती प्रेमळ तार्किक आणि सुसंगत आहे याची ओळख होते ते सर्व आम्हाला काय सारासार विचार करायला शिकवतात. अशी महान प्रतिमा असणाऱ्या देवाचे इतके बेजबाबदार उपासक कसे काय असू शकतात. मुद्दा तिसरा, आवर सन ॲज अ सेकंड जनरेशन स्टार. आपला सूर्य हा द्वितीय पिढीतील तारा आहे. कॉस्मॉलॉजी या विषयावर जे व्हिडिओ तयार केलेले आहेत त्यात तारा कसा तयार होतो आणि आपला सूर्य द्वितीय पिढीतील तारा आहे हे का म्हटले जाते हे पाहिले. या माहितीवरून सूर्याला तयार होऊन किमान काही दशलक्ष वर्षे झाली असणार हे निश्चित होते. म्हणजेच पृथ्वी तरुण आहे हे सांगण्यासाठी जो नमुना तयार केला आहे तो फसवा आहे हे सिद्ध होते. जोपर्यंत सदर शास्त्रज्ञ देवाने चुटकीसरशी तारे तयार केले हे मान्य करत नाहीत. बायबलमधील हिब्रू लिखाणांमध्ये 12 निर्माण केले हा शब्द झटपट निर्मितीऐवजी ऐहिक क्षणिक कालबाधित प्रक्रिया या अर्थीही वापरला जातो याकडे उपदेशकांचे दुर्लक्ष होते. जी केवळ 5% माहिती खगोलशास्त्रज्ञांना माहीत झालेली आहे त्याद्वारे मघाशी सांगितलेले 3 मुद्दे पृथ्वी आणि विश्व 10,000 वर्षांपेक्षा जास्त जुने आहे हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहेत हे निदर्शनास आणून देतात. या भागात येथेच थांबूयात. पुढील माहिती घेण्यासाठी भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हा प्रत्येकाबरोबर असो. आमेन. धन्यवाद.